पण हा जो कोकणचा अस्सल रानमेवा आहे एक शांत संध्याकाळ आणि एक संध्याकाळचा शांत असा फेरफटका सकाळी 6:30 वाजता भांडूप मुंबई इथून निघून आम्ही दुपारी 1:11 दापोली टेटवली येथे पोहोचलो. हे आहे अश्वत आणि अयनचे आजोळ, म्हणजे रेशमाच्या आईबाबांचे काका काकूंचे हे घर. घरात पाय ठेवता ठेवताच मी थोड्याही क्षणाचा विलंब न करता थेट निघालो तो परस भागेत. हा आपला कोकण डोळ्यात आणि मनात साठवून ठेवण्यासाठी. घराची बॅक साईड आहे आणि हा मागून रस्ता जातो पुढच्या वाडीमध्ये आणि ही घराची परस बाग आहे. आणि आता हे बघा, हे सगळ्यांचं आवडतं फळ. हे आंबे माझ्या शोल्डरच्या पण खाली आहेत. परसबाग तर झाली, मग आता वेळ होती ती परसबागेच्या मागच्या मोकळ्या जागेत जाण्याची, जिथे काकांनी काजूची काही झाडे लावलेली आहेत. अरे हा बघा, इथे एक आंबा पडलाय. अरे हा बघा, दुसरा आंबा.
तिसरा आंबा। अरे इथे तर आंब्याचा पूर्ण खचच पडलाय। हे रायवळी आंबे आहेत आणि हा बघा हा आहे काजू। आहे कोकण, हे बघा आंबे। तर मित्रांनो, दुपारी 1:11 आम्ही टेटवली दापोली येथे पोहोचलो आणि जेवण झाल्यानंतर थोडासा आराम केल्यानंतर आता दुपारच्या वेळेस म्हणजे आता जवळजवळ वाजले आहेत 4:30। आता मी एकटा असा भटकायला निघालो आहे, घरासमोर हे रान आहे तर ह्या रानात जरा भटकायला निघालो आहे। इथे तुम्हाला माझ्या मागे जरा हे होळीच्या माळाचं दिसत आहे, तुम्हाला दिसत आहेत का हे होळीचं? हे इथे होळी केली जाते ह्या माळात। तर आता मी असंच भटकायला निघालेलो आहे, म्हटलं का आपल्याला काय दिसतंय का बघूया। चला तुम्ही पण माझ्यावर भटकायला चला। हो हे बघा मला काय सापडले, हे आहेत करवंद। आणि इथे बघा, इथे थोडीशी पिकलेली करवंद आहेत। मित्रांनो, तुम्ही कोकणातले हापूस आंबे फार खाल्ले असतील, कोकणातले काजू खाल्ले असतील, पण हा जो कोकणचा अस्सल रानमेवा आहे म्हणजे रानावनात कुठेही भटकताना तुम्हाला झाडावर ही पिकलेली करवंद, ही जी हिरवी आहेत ती कच्ची करवंद आहेत आणि ही जी जांभळ्या कलरची आहेत ही पिकलेली करवंद आहे। ही रानावनात चालताना कुठेही झाडाला दिसली की काढायची, थोडीशी पाण्याने धुवायची आणि मस्तपैकी खायची। आहे की नाही गंमत रानात फिरायची? हे आता कुठे चाललं रेश्मा आपण? आता आम्ही कदमवाडीच्या साई मंदिरात चाललेलो आहोत। 5 तारखेला या कदमवाडीची पूजा होती सत्यनारायणाची, तेव्हा काही यायला मिळालं नाही, पण आयन अश्वथचे मामा आले होते। हे रेश्माच्या मावशीचं घर आहे।
ही रूम सर्व गावकऱ्यांनी मिळून श्रमदानाने आत्ता मेच्या पहिल्याच आठवड्यात बांधलेली आहे। एक शांत संध्याकाळ आणि एक संध्याकाळचा शांत असा फेरफटका आणि हा लाल मातीचा रस्ता, सुंदर कोकण आपलं कोकण, छान असा थोडासा थंडावा आहे, इतका जास्त नाही, अगदी थोडासा थंडावा आहे वातावरणात, छान असे पक्ष्यांचे आवाज येतात आहे, संध्याकाळची वेळ आहे। काय बघते? या आंब्याचं झाड बघते, लहानपणी या आंब्याचे आंबे आम्ही इथे खायला आहेत, बारीक बारीक आंबे आहेत, छोटे छोटे बिट्टे आहेत, मस्त गोड आंबा एकदम, लहानपणीच्या जुन्या आठवणी। जगात सगळ्यात सुंदर शांततेचं संगीत, म्हणून मी काही शांततेपेक्षा सुंदर बोलणारच नसेल तर कशाला तोंड उघडायचं ना। हा डांबरी रस्ता सरळ डाव्या बाजूने मंदिराकडे जातो आणि हा उजवीकडे जो कच्चा रस्ता आहे तो आमच्या घराच्या मागे जातो। रातकिड्यांची किरकिर सुद्धा तुम्ही अगदी स्पष्टपणे ऐकू शकता, हा बहुते त्या पडलेल्या पावसाचा परिणाम असावा। ही आहे शेजारच्या नाचरे काकूंची बाग, त्यांनी हे तोतापुरी आंबे सुद्धा लावलेले आहेत आणि ह्या गुलाबी चाफ्याचा तर क्या कहना। ह्या अशा सुंदर नोटवर मी आजच्या दिवसाचा व्लॉग हा इथेच एंड करतो आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये टेटवलीच्याच दुसऱ्या एका भागात। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या।
बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल बिडू अँड कीप वॉचिंग अवर चॅनल.